एका चिमुकल्याने शेतातून काजवे आणून आपल्या घरातील देवळीमध्ये काळेपेटीच्या डब्बीत ठेवले. शाळेतून घरी परतल्यानंतर देवळीतून ती डब्बी काढताना त्याला सापाने दंश घेतला. या घटनेत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरात देवळीमध्ये काळेपेटीत ठेवलेले सोनकिडे घेण्यासाठी हात घातला आणि सापाने चावा घेतल्याने चिमुकल्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. हदगाव तालुक्यातील माळझरा येथे ही हृदयद्रावक घटना घडली. कार्तिक खोकले हा येत्या दुसरीत शिकत होता. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने तो आईबाबासोबत शेतात गेला होता. तेथे खळखळवणारे पाणी, फुलपाखरू, सोनकिडे पाहून त्याचे मन भारावून गेले. त्याने काही सोनकिडे, रात्रीला चमकणारे काजवे खेळण्यासाठी घरी आणले. काळेपेटीच्या रिकाम्या डब्बीत सोनकिडे काजवे ठेवून त्याने ती डब्बी घरातील देवळीमध्ये ठेवली. सोमवारी तो शाळेत गेला आणि सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी परतला. घरी परत येताच त्याने घरातील देवळीत ठेवलेले सोनकिडे खेळण्यासाठी बाहेर काढण्यासाठी हात घातला. पण त्या कवळ्या मनाला काय माहीत, तेथे आपला काळ दडलेला आहे. देवळीमध्ये बसलेल्या सापाने कार्तिकला दंश केला. कार्तिकला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचार सुरू असताना सकाळी त्याचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.